बैलगाडा शर्यत गेले अनेक वर्ष बंद होती, ती आता नुकतीच सुरू झाली आणि जिल्हाधिकारी पुणे यांनी लांडेवाडी आणि मावळ तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती. मात्र अचानक कोरोनाचं कारण पुढे करत जिल्हाधिकारी पुणे यांनी बैलगाडा शर्यतीवर तात्पुरती बंदी घातलेली आहे. ज्या बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती ती ऐनवेळी रद्द केली आणि त्यामुळे बैलगाडा शौकीनांमध्ये काल नाराजीचा सूर होता. मात्र या बैलगाडा शर्यतीचं नक्की अर्थकारण काय आहे, त्यावर शेतकऱ्यांचं अर्थकारण कसं अवलंबून आहे, याबाबत आपण चर्चा करणार आहोत काठापूर गावचे उपसरपंच विशाल करंडे यांच्याशी. सरपंच, गेली 7-8 वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या, उच्च न्यायालयाने काही अटी व शर्तींवर बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली, त्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनात काय परिणाम होणार आहे बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने? बैलगाडा शर्यती सुरू झाल्याच्यानंतर जे व्यावसायिक असतील, शेतकरी असन, व्यापारी असन, बैलांचा सांभाळ करणारे किंवा ज्यांच्या गावठी गाई आहेत ते असन, ह्या सगळ्यांना फायदा होणार होता. आता जर कालची परिस्थिती तुम्ही पाहिली तर काल लांडेवाडीत 150 ते 200 छोटे व्यावसायिक आले होते. बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी येणारा व्यावसायिक हा श्रीमंत नसतो, तो गरीब असतो, एक सर्वसामान्य असतो, ज्याचे उपजीविकेचं साधन छोटं असतं तो माणूस येतो. चांगला हॉटेलवाला, ढाब्यावाला, पंचतारांकित, 3-स्टार अशा हॉटेलवाला कोणत्या यात्रेमध्ये येत नाही, व्यवसाय करत नाही. ह्या लोकांची जी उत्पन्नाची साधने आहेत ही बळकट आहेत, त्याच्यामुळे यांना काय त्याचा फटका बसत नाही किंवा त्याचा परिणाम होत नाही. परंतु जो गरीब आहे, जो सर्वसामान्य आहे, तो या ठिकाणी येत असतो. त्यांचं भांडवल असतं 20,000-30,000 रुपये असं भांडवल असतं. आता काल जर पाहिलं तर हॉटेल व्यावसायिकांचे जर पाहिलं तर त्यांनी बटाटे उकडले होते किंवा काही पदार्थ तयार केले असतील तर ते वाया गेले. म्हणजे ज्यांनी उसनवारी करून पैसे आणले असतील किंवा ज्यांनी इतर ठिकाणी काम करून मिळवलेले पैसे असेल तर त्यात त्यांचं नुकसान झाले. म्हणजे काल त्यांचं 20,000 रुपयाच्या भांडवलावर त्यांना जर 25-30,000 रुपये जर मिळाले असते, वर्षातले जर 20 यात्रा त्यांनी केल्या तर त्यांना वर्षाला 1,00,000 1,25,000 रुपये मिळतात, ज्याच्यावर त्यांचं कुटुंबाचं गणित अवलंबून असतं, त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी चालतं. परंतु कालच्या ठिकाणी यात्रा बंद झाली. आता कोरोनाचं सावट आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं का राज्य सरकारचा निर्णय आला आणि त्या पद्धतीने आपण अंमलबजावणी करू आणि यात्रा बंद केली. आता त्या लोकांना इथून पुढं यात्रा चालू होती याची शाश्वती नाही. न्यायालयाने सांगितलं यात्रा चालू करा, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर यात्रा सुरू नाही झाल्या तर ही जी लोकं होती गेले 7-8 वर्षापासून, त्यांचं जे हक्काचा रोजगार पुन्हा सुरू होणार होता तो आता सुरू होईल का नाही याची शाश्वती सुरू झाल्या म्हणून भांडवल गुंतवलं होतं काल, आता त्याचं कसं होईल पुढे? आता त्यांचं आर्थिक नुकसान झालं. महिलांची सौंदर्य प्रसादनं विकणाऱ्या महिला होत्या, त्या गरीब कुटुंबातल्या होत्या. त्यांची मी काल मुलाखत पाहिली तर त्यांचं भांडवल असतं 10,000-15,000-20,000 रुपये. त्यांच्याकडे एक बोर्ड लावलेला असतो, काही घ्या 10 रुपये किंवा 20 रुपये. म्हणजे 10 आणि 20 रुपयाच्या वस्तू विकणारी ती लोक आहेत, त्यामुळे ती आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत. ते मोठमोठ्याल्या वस्तू खरेदी नाही करू शकत किंवा विकू नाही शकत, ते आपल्या छोट्या कमी किमतीच्या वस्तू विकतात आणि यात्रेच्या निमित्त त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय असतो. त्या ठिकाणी अजून कोणते घटक बैलगाडा शर्यतीवर आवलं? आता माझ्या 2 मित्रांना मी फोन केला होता कालला, एक ते काही प्रमाणात त्यांना म्हणलं का बाबा माझ्या मित्राचं लग्न आहे, तुम्ही जाता का त्या ठिकाणी वाजंत्री काम कराय? तर ते म्हणले नाही, आम्हाला यात्रेला जायचे. कारण लग्नाला जर गेलं तर त्यांना 7-8 कलाकारांना 7-8,000 रुपये मानधन मिळणार असतं, परंतु यात्रेला जर गेलं 20-25 गाड्या जर वाजवले किंवा बैल दावणीवरून सोडल्याच्यानंतर घाटात आणेपर्यंत आणि बारी झाल्याच्यानंतर त्यांचं जे वादन काम असतं त्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं मानधन मिळतं किंवा पैसे मिळतात. त्यामुळे त्यांनी ह्या आशेने इकडचं लग्नाच्या ऑर्डर सोडल्या का बाबा यात्रेत आपल्याला किमान एका माणसाला 2,000 रुपये मिळतील आणि त्यामुळे त्यांनी इकडची ऑर्डर सोडली. असे अनेक कलाकार आहेत की जे वाजंत्री त्या ठिकाणी जाणार होते त्यांनी इकडची ऑर्डर सोडली आणि तिकडं तर यात्रा बंद, त्यांचं नुकसान झालं. म्हणजे यात्राबंदीचा सगळ्यात जास्त फटका हा सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामान्य व्यक्तीला बसतो. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मोठ्या लोकांना त्याचं काही जाणवत नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो जो उन्हात उभा आहे त्याला उन्हाची झळ जाणवती, जो सावली ते तो फक्त अनुमान लावू शकतो का बाबा त्याला किती त्रास होत असेल. परंतु ही जी त्रास आहे हा छोटे व्यावसायिक असेल, सर्वसामान्य बैलगाडा मालक असेल, वाजंत्री व्यवसाय करणारे बलुतेदार जे आहेत त्यांच्या अर्थकारणावर काय परिणाम होतो का? आता यात्रा सुरू झाल्याच्यानंतर वेल्डिंग काम करणाऱ्या सुतारकाम करणाऱ्यांचं काम वाढलं होतं. बैलगाडे तयार करायचे, जू असन, जाडी असेल, हे असेल, त्यानंतर बैलांचे जे दावे असन, मूर्खे असन, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर रंगकाम करणारे पेंटर होते, यांचं काम वाढलं होतं. व्यापार होता, जे आज समजा आता मी काल 40,000 रुपयाचा बैल खरेदी केला का तर यात्रा सुरू झाली. पहिले 3 आणि 7 शेतकरी म्हणून खरेदी केला,
हा आता आपल्याला शर्यतीला पळवायचं म्हणून एक बैलगाडा मला नाही खरेदी केला. शेतीसाठी नाही, शेतीसाठी ऊस आणि बाकीची पिकं आहेत. दुसरी गोष्ट, ट्रॅक्टरचा वापर वाढलाय त्याच्यामुळे शेती खरेदी नाही करीत. तर तो 40,000 खरेदी केला, तो एखाद्या गाठात पळवला असता, तो पळाला नसता तर मी तो विकला असता. आज मार्केट व्हॅल्यू त्याची 18,000-20,000 रुपये, परंतु बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतर त्याची किंमत 40,000 रुपये झाली. आता मी तो विकला असता परत बाजारात नेऊन 25,000-27,000, त्यानंतर परत तो एखाद्या व्यापाऱ्याने खरेदी केला असता, तिथून तो परत दुसऱ्या शेतकऱ्यांनी खरेदी केला असता, नंतर तो परत त्यांनी पळून पाहिला असता, असा तो बैल 3-4 वेळा खरेदी विक्री त्याची होते. म्हणजे एका 20,000 बैलाची 1,00,000 रुपये 1,25,000 रुपये त्याची उलाढाल होते. त्याच्यामागं तो बैल शेतकऱ्याच्या दावणीवरून त्या बाजारात नेणं, बाजारातून परत शेतकऱ्याच्या तिथं आणणं, तो शर्यतीला नेणं, हे करत असताना तो गाडीवाला असतो. ज्या गाडीवाला यातून पैसे मिळतात, जो मध्य व्यापारी असतो त्या व्यापाऱ्याला पैसे मिळतात. ठीक आहे, खरेदी करणारा किंवा छंद जोपासणाऱ्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं, परंतु एक माणसाचं थोडंसं नुकसान होत असताना त्या बैलावर किंवा त्या बैलाच्या व्यापारावर अवलंबून असणारे हे जे सगळे घटक असतात त्यांना तो फायदा होत असतो. आता ते होणार नाही. आता तो बैल आणलाय, आता समजा सरावाला कुठं न्यायचा, तो पळवायचा कुठं? आता जर बाजारात नेला तो 17-18,000 रुपयाला विकला. जर तो बैल पळाला असता, चांगला पळाला असता, तर त्याची किंमत जास्त झाली असती का? शर्यतीमध्ये पळाला असता त्याची किंमत नक्कीच जास्त झाली असती, परंतु एक जो छंद असतो, छंद जोपासणारी माणसं शक्यतो बैल विकत नाही, आणि त्यामुळे आपण तो विकला नसता. परंतु एक झाला असतं का, तो जर पळाला असता तर त्याचं मार्केट व्हॅल्यू वाढलं असतं, हे गोष्ट झाला असतं. त्याच्यामुळं हा जो बैलगाड्याचा फटका आहे, म्हणजे गेली 7-8 वर्षापासून जी आस लागली होती लोकांना का बैलगाडी शर्यत सुरू झाल्याच्या नंतर सगळ्यांना त्याचा फायदा होईल, परंतु आता ओमायक्रॉन सारखा जो विषाणू आलाय किंवा कोरोनाचा नवा व्हेरियंट आलाय, याचा प्रभाव पाहता किंवा शासनाचे जे नियम पाहता, आता मला तर नाही वाटत पुढचे 5-6 महिने बैलगाडी सुरू होतील. म्हणजे 6 महिने वाट पाहावी लागेल? नाही, 6 महिने नाही, हे वर्षच वाया जाईल ना. वर्ष वाया जाईल. त्याच्यानंतर आता हे सगळं वर्ष कसं काय वाया जाईल? आता बैलगाडी आपण एप्रिल पर्यंत पळवतो, म्हणजे 1-3-4 महिन्याचा हा जो पिरियड आहे तेवढंच आपण पळवतो. त्याच्यामुळं हे पूर्ण वर्षच जाईल. पुढच्या वर्षी चालू होतील, पुढची परिस्थिती काय राहते. आता 5 न्यायालयांच्या खंडपीठाचा निर्णय येणं बाकी आहे. आता फक्त आलाय तो 2 न्यायालयांच्या खंडपीठाचा निर्णय आलाय, त्याच्यानंतर पुढचे काय असेल ते वेगळं चित्र असू शकतो. नाही, प्रशासन परवानगी देणार नाही, मग शेतकरी चोरून बैलगाडा पळवणार का, नियम तोडून बैलगाडा पळवणार का? मग नियम तोडून मध्यंतरीच्या कालखंडात काय ठिकाणी नियम तोडून बैलगाडे पळवले गेले, परंतु होतं असं का तो नियम तोडून बैलगाडे पळवण्याच्या सगळ्या गोष्टी त्या चोरून किंवा लपून छपून कराव्या लागतात, आणि तो प्रकार ठराविक शेतकऱ्यांना जमतो. शेतकरी नाही, म्हणजे ज्यांनी त्या बैलगाडा क्षेत्रात जो श्रीमंत बैलगाडा मालक आहे तो त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा तो ते करू शकतो, पण सर्वसामान्य शेतकरी नाही करू शकत. त्याच्यामुळे बैलगाडा सुरू झाल्या तर सर्वसामान्य शेतकरी खऱ्या अर्थानं तो आनंद त्याला होईल किंवा तो बैलगाडी पळू शकतो, आणि बंद जर राहिल्या तर मग ते चोरून पळवणाऱ्यांमध्ये ठराविकच लोक असतात, जे पैशावाले आहेत, ज्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत, तोच ते करू शकतो. नियम तोडून बैलगाडा पळवले तर पुन्हा न्यायालयात जाऊ शकते पेटा संस्था? हा नाही, नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? नाही, शेतकऱ्यांनी काळजी तर घेतलीच पाहिजे. तोडून बैलगाडा पळवणं हे चुकीचंच आहे किंवा ते नाही पळवायला पाहिजे, परंतु असं असतं की जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, म्हणजे सगळेच लोक सारखे नसतात. समजा 90 लोकांनी जरी ठरवलं का बाबा नाही, आता न्यायालयाचा जो निर्णय होता किंवा सरकारचा जो होता त्याचं पालन लोकांनी 7.5 वर्ष केलं ना, सगळ्यांनी बैलगाडी थोडी पळवली. ठराविक ठिकाणी यात्रा, ठराविक ठिकाणीच यात्रा त्या भरल्या, त्याच्यामुळं लोक त्याचं पालन करतील. काल ज्या 2 यात्रा होत्या त्या जर प्रशासनाने होऊ दिल्या असत्या तर काही परिणाम झाला असता का बैलगाडा मालकांवर? मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असता, कारण कालच्या यात्रेसाठी जे शहरात गेलेली लोक होती खऱ्या अर्थानं, ज्यांना बैलगाड्याचा छंद आहे, ती गावाला आलती, व्यवसाय असं सगळ्या गोष्टीवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे आणि मोठं नुकसान झालेलं आहे ते. म्हणजे जर काल नक्की काय परिणाम झाला असता, घाट जर भरले असते दोन्ही बैलगाडा त्याच्यामध्ये पळाले असते तर उत्साह आला असता का बैलगाडा मालकांमध्ये? मोठ्या प्रमाणावर उत्साह आला असता. 2 ठिकाणी जवळजवळ 250 बैलगाडी पळवली असते. एकंदरीत बैलगाडा मालकांची संख्या आणि सध्या उपलब्ध बैलांची संख्या पाहता थोड्याफार लोकांनाच यात सहभाग नसता घेता आला, नाहीतर बाकीच्यांचे बऱ्यापैकी बैलगाडी पळून झाले असते. त्यानंतर लोकांना कळलं असतं का आपला असतं का आपला बैल किती पळतो, काय पळतो. उद्याच्या यात्रे म्हणजे कालच्या यात्रेनंतर त्या बैलांच्या किमती ह्या दुपटीनं तिपटीनं मोठ्या प्रमाणावर वाढल्या असत्या, आणि जो आनंद आहे जो 7.5 वर्षापासून लोक वाट पाहतात तर तो त्यांना आनंद व्यक्त करता आला असता. श्रीमंत लोक बंदीनंतरही बैलगाडा पळवतील, मात्र सर्वसामान्य शेतकरी
ते बैलगाडा पळू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. तर तुम्ही सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, फक्त जे शौकीन म्हणून बैलगाडा पळवतात किंवा आपलं आवड म्हणून पळवतात, कोणतंही त्यांचं त्याच्यामध्ये पैसे कमावणं हा उद्देश नसतो, त्या शेतकऱ्यांना काय आव्हान कराल आता? नाही, आता शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? शेवटी सर्वसामान्य माणूस दुःख व्यक्त करणं आणि हातबलतेनं पाहत राहणं याच्या पलीकडे ते जग काय नसतं. त्याच्यामुळं तो काय मोठ्या प्रमाणावर काय करेन असं काय मला वाटत नाही. तो ज्याप्रमाणे त्याने 7.5 वर्ष ह्या सगळ्या गोष्टीची वाट पाहिली अशीच वाट पाहिन तो कुठं आक्रमक होईल किंवा काय करेन असं मला नाही वाटत. सर्वसामान्य शेतकरी बैलगाडा मालक जो आहे तो आक्रमक होणार नाही, शासनाच्या नवीन आदेशाची वाट पाहिल आणि नियमानुसार बैलगाडा पळवेल असं काठापूरचे उपसरपंच विशाल करंडे यांनी सांगितलेलं आहे. संदीप खळे, वास्तव मराठी, आंबेगाव, पुणे. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.